नमस्कार, संचित टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। गेल्या 4-5 महिन्यापासून भारत देश कोरोनामुळे लॉकडाऊन आहे, पण तरीही भारतातील सर्वच ठिकाणी शेतातील भाजीपाला, फळे, दूध अशा सर्व जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळत आहेत। त्याचे कारण एकच आहे, संपूर्ण देश जरी लॉकडाऊन असला तरी देशाला अन्नधान्य, भाजीपाला व फळे आणि इतर वस्तू देशाला पुरवण्यासाठी शेतकरी राजा विश्रांती न घेता राबत राहिला। परंतु ह्या लॉकडाऊनमुळे वाहतूक व खरेदी विक्री करण्यासाठी मोठ्या अडचणी येत असल्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या मालाची विक्री न झाल्यामुळे व विक्री झालेल्या मालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। तर अशातच नागपूरमधील एका शेतकऱ्याने असेच कष्ट करत भरघोस उत्पन्न मिळवले आहे। नागपूर येथील शेवी थंगवील या शेतकऱ्याची खजूर शेती निराशेच्या काळातही नवी उमेद देणारी ठरली आहे। शेवी थंगवील हे नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेतीकडे लक्ष घातले। कोरोनाच्या संकटातही इतर शेतकऱ्यांप्रमाणे ते शेतात कष्ट करत राहिले आणि आता त्यांच्या खजुराचं पीक विक्रीला आलंय। 2 एकरात 8 लाख रुपये उत्पन्न मिळेल असा विश्वास शेवी थंगवील यांना आहे। शेवी थंगवील यांनी 2009 मध्ये 1.5 एकरात खजुराच्या 130 झाडांची लागवड केली। त्यांना 4 वर्षानंतर त्याचं उत्पादन सुरू झालं। प्रतिवर्षी 8 ते 10 लाख रुपयांचे उत्पादन त्यांना अपेक्षित असते। हवामान बदल, कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ अशा बिकट परिस्थितीतही तंत्रज्ञानाचा अवलंब करून योग्य नियोजन करून शेवी थंगवील यांनी मोहगाव जिल्पी जिल्हा नागपूर येथे खजूर शेती करून दाखवली। गेल्या अनेक वर्षापासून या शेतीतून लाखो रुपयांचा नफा त्यांनी कमवला आहे। शेवी थंगवील हे नागपूरपासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मोहगाव जिल्पी या गावात साधारण 10 वर्षापासून खजूर शेती करत आहेत। खजूर शेतीचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे, त्यामुळे ही शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी, पर्यटक या ठिकाणी येत असतात। शेवी थंगवील यांनी तमिळनाडूला जाऊन खजूर शेतीचा अभ्यास केला, तिकडूनच रोप मागवले आणि 1.5 एकरात लागवड केली। एकतर कमी पाणी आणि उष्ण हवामान खजूर पिकाला पोषक, त्यामुळेच विदर्भातील वातावरणाचा फायदा शेवी थंगवील यांनी खजूर शेतीसाठी करून घेतला। ठिबकने शेतीला पाणी पुरवलं आणि शेणखत दिलं, त्यामुळे लवकरच त्यांना उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली। आता पाहूया खजूर लागवड कशी केली आहे। साधारण 25x25 अंतरावर 3x3 खड्डा खणून त्यामध्ये शेणखत आणि माती टाकून लागवड केली जाते। त्यामुळे 2 झाडांच्या मध्ये तुम्ही आंतरपीक घेऊ शकता असं थंगवील यांचं मत आहे। सेवी थंगवील यांच्या माहितीनुसार खजुराच्या 1 झाडापासून जवळपास 300 किलोपर्यंतचं उत्पादन मिळतं। बाजारात सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ओल्या खजुराचा दर 700 ते 1000 रुपये प्रति किलो असा आहे। त्यावरून सेवी थंगवेल यांच्या खजूर शेतीचा अंदाज बांधता येऊ शकतो। तर ही आहे खजूर शेती आणि शेवी थंगवेल यांची यशोगाथा। तर अशाच प्रकारचे नवनवीन शेतीविषयक बातम्या पाहण्यासाठी संचित टीव्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। अनिल बन्नेसह प्रियांका गावडे, संचित टीव्ही न्यूज, महाराष्ट्र।